एकदम ओके नाही 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 माझा ड्रायव्हरचा माझा पीएचे बॉडीगार्डचा जेवणाचा डब्बा आहे धोका वगैरे काही नाही आहे काय म्हणाला निघला तिथे काय जबाब होईल निश्चितपणे चौकशीला सहकार्य करणं एक माझी जबाबदारी आहे लोकशाहीच्या हिशोबानं चौकशी करणं संबंधित अधिकाऱ्याचं कर्तव्य असते आणि त्याला सविस्तर सहकार्य करणं ही माझी जबाबदारी आहे निश्चितपणे मी त्यांना चांगलं सहकार्य करेन हा कपडे घेतले मी दोन ड्रेस घेतले काही सांगताच नाही ते इंग्रजापेक्षा खराब आहे ते भारतीय जनता पार्टीवाले कधी त्याच्यावर दबाव टाकतील अंदर टाकून देतील का तिथं थांबून ठेवतील दोन दिवस चौकशी राहिली इथंच थांबून टाका थांबून जा म्हणून त्या हिशोबानं मी तयारीनं चाललो दोन ड्रेस सोबत घेतले टावेल सोबत घेतला मी माझ्या तयारीनं मानसिकता केलेली आहे की अंधारी टाकलं तरी काही पर्वा नाही वो देश स्वतंत्र झाला देश जर आपल्या पूर्वजांना जर विचार केला नसता तर देश स्वतंत्र झाला नसता ते जेलात जायला जर भिले असते तर आम्ही मराठी माणसासाठी आमच्या पक्षासाठी हिंदुत्वासाठी जेलात गेलो म्हणून काही फरक नाही पडत आम्हाला नितीन बाप्पूंना जो म्हणजे वारंवार त्यांना बोलावलं जातं त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात काय नेमकं म्हणणं आहे तुम्ही पत्नी म्हणून त्यांच्यासोबत खंबीर माझं म्हणणं एवढंच आहे की ते आमचं सत्य आहे आणि सत्याचा विजय होईलच वारंवार त्यांना ACBची नोटीस जाते नागपूरला गुन्हा दाखल झाला किंवा त्यांना त्रास दिला जातो काय वाटतं असं बोललं जातं काय वाटतं एक पत्नी म्हणून की किती खंबीर आहात त्यांच्या मागं आणि त्यांच्या लढ्यासाठी तुम्ही किती त्यांच्या पाठीमागं आहात त्यांच्या पाठीमागे तर पहिल्यापासूनच आहे आता पण आहे आणि शेवटपर्यंत राहील खंबीरपणे आणि जो काय त्रास दिला जातो तो आता विनाकारण दिला जातो हे मला माहिती आहे त्यासाठी मी त्यांच्यासोबत आहे आणि सोबत राहील आणि सत्याचाच विजय होईल आणि ते जिंकून येतीलच तर एकंदरीतच शेवटी सत्य सत्य असते आणि माझे पती जे आहेत ते सत्याचा लढा आणि शिवसेनेचे बाळ कळू असलेले शिवसैनिक आहे त्यामुळे सत्याचा विजय होणार आहे आणि त्यांच्या पाठीशी उभी आहे अकोल्याहून धनंजय साबळे मुंबई तक